देख रहे हैं एमएनएस न्यूज़ लाइव पर। देखते हैं आज की कुछ खास खबरें। अमर अकबर एंथनी की सरकार ने आपको सत्ता से दूर रखा, अनिल परब। भाजपा नेता व केंद्रीय राज्य मंत्री राव साहेब दानवे ने महाविकास आघाड़ी की तिकड़म सरकार पर अमर अकबर एंथनी के नाम से टिप्पणी की थी। अब उनकी इस टिप्पणी पर राज्य परिवहन मंत्री अनिल परब ने तंज कसते हुए कहा कि यही अमर अकबर एंथनी की सरकार आप लोगों को सत्ता से दूर रखने में कामयाब हुई है। चर्चा होते की पुरोगामी सरकार आहे आणि अशा पद्धतीने कार्यक्रम जाणार योग्य नाही। याच्या बाबतीतला निर्णय हे मुख्यमंत्री स्वतः घेणार आहेत। तर रावसाहेब दानवेंनी असं विधान केलेलं आहे, याचा मतलब की अमर अकबर एंथनीचं सरकार आहे आणि एकमेकांच्या पायात पाय रोखून येतील। अमर अकबर एंथनीचं जरी सरकार असलं तरी त्यांना बाहेर ठेवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत। सरकार लोकशाही का घोट रही है गला, प्रवीण दरेकर। विरोधी पक्ष नेता प्रवीण दरेकर ने कोरोना संक्रमण पर रोक लगाने में असफल रही राज्य सरकार को आड़े हाथों लेते हुए कहा कि मौजूदा महाविकास आघाड़ी सरकार लोकतंत्र का गला घोट रही है। विरोधी पक्ष के नेताओं को आघाड़ी सरकार ने हर जानकारी से दूर रखा है। अपनी हार छुपाने के लिए राज्य सरकार विरोधकों के मुंह बंद करने में लगी हुई है। यह पूरी तरह से लोकतंत्र का गला घोटने वाली बात है, जो कि घटनाकार डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर द्वारा दिए गए संविधान के अनुरूप विरोधी पक्ष नेताओं की जिम्मेदारी पर अंकुश लगाने का काम सरकार की ओर से अकेले के लिए लिए गए निर्णयों की वजह से किया जा रहा है। सरकार ने कोरोना महामारी रोकने के लिए कुछ ठोस कदम उठाने चाहिए थे, लेकिन कोरोना से डरकर सरकार ने कोरोना पर नियंत्रण के लिए कोई ठोस नियोजक नीति नहीं बनाई। मला वाटतं घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार लोकशाहीने दिलेल्या विरोधी पक्ष नेत्या या जबाबदारीच्या पदाला त्या ठिकाणी मर्यादा आणण्याचं काम या निर्णयाच्या माध्यमातून होतंय। कारण गेले काही दिवसांमध्ये कोविड संदर्भात ज्या गांभीर्यानं सरकारने लक्ष घालायला पाहिजे होतं, विभागाच्या मंत्र्यांनी बैठका घेणं, जिल्ह्यात जाऊन पालकमंत्र्यांनी बसून नियोजन करणं, बैठका घेणं हे अपेक्षित असताना कोविडच्या भीतीनं या ठिकाणी बैठका झाल्या नाहीत, नियोजन झालं नाही। आणि स्वाभाविकता विरोधी पक्ष नेते म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मी महाराष्ट्रभर दौरे केले, हॉस्पिटलना भेटी दिल्या, कोविड सेंटरना भेटलो, अधिकाऱ्यांशी चर्चा करून जी काही निरीक्षणं आमच्या समोर आली ती त्यांना मांडली, उपाययोजना सुचवल्या आणि तिथली जिल्ह्याची शहराची यंत्रणा गतिमान करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। आता सरकारला आपलं काम जमलं नाही, सरकार पोचू शकलं नाही, सरकार बैठक घेऊ शकलं नाही, नियोजन करू शकलं नाही, जे काम सरकारचं होतं ते त्या ठिकाणी आम्ही कमी करण्याचा प्रयत्न केला। आम्ही काही आदेश दिले नव्हते, आम्ही काही तात्काळ उपाययोजना करा अशा प्रकारचे काही निर्देश नव्हते, आम्ही उपाययोजना सुचवल्या होत्या, आम्हाला आलेली माहिती त्या ठिकाणी अधिकाऱ्यांसमोर ठेवली आणि ही सरकारला कळवून यावर मार्ग काढा अशा प्रकारचा दौरा असता सुचवल्या होत्या, आम्हाला आलेली माहिती त्या ठिकाणी अधिकाऱ्यांसमोर ठेवली आणि ही सरकारला कळवून यावर मार्ग काढा अशा प्रकारचा दौरा असताना जनतेच्या मनामध्ये विरोधी पक्ष नेता आणि विरोधी पक्षाविषयी एक सहानुभूतीचं वातावरण झालं की विरोधी पक्ष केवळ आरोप करत नाहीत नेते, तर त्या ठिकाणी फील्डवर जाऊन माहिती घेत आहेत, अधिकाऱ्यांना यंत्रणा गतिमान करण्यासाठी मार्गदर्शन करतायत, नियोजन करतायत आणि त्यामुळे या ठिकाणी सरकारची नामुष्की या ठिकाणी लोकांसमोर या ठिकाणी आली। आणि मग अशा वेळेला विरोधी पक्ष नेते जाऊच नाही, त्या ठिकाणी माहिती घेऊच नाही, अशा प्रकारे जी आरद्वारे निर्बंध टाकण्याचा केविलवाना प्रयत्न या ठिकाणी होतोय। परंतु अशाने त्या ठिकाणी कोंबडं झाकलं म्हणून काय सूर्य उगवायचा राहत नाही। विरोधी पक्ष नेत्यांना अनेक व्यासपीठ आहेत, सरकारच्या अनेक व्यासपीठांच्या माध्यमातून जनतेच्या दरबारात जाऊन त्या ठिकाणी लोकांना न्याय देण्याची भूमिका आणखी आक्रमकतेनं गतीनं या ठिकाणी देवेंद्रजी आणि मी करेन अशा प्रकारचं आश्वस्त राज्यातील जनतेला या ठिकाणी करतो। परंतु स्वतःचं अपयश झाकण्यासाठी विरोधकांची मुस्कटदाबी करणं मला वाटतं लोकशाहीचा गळा घोटण्यासारखं आहे।
राम मंदिर केस रद्द करे खासदार संजय राउत। राम मंदिर का निर्णय आने के बाद अब प्रधानमंत्री नरेंद्र मोदी खुद जाकर राम मंदिर भूमि पूजन करने वाले हैं, लेकिन इस भूमि पूजन के पहले ही राम मंदिर और बाबरी मस्जिद पर चलने वाला मामला कानूनन नहीं है। यह मामला पूरी तरह से गैर कानूनी है, इसीलिए इसे रद्द किया जाए, ऐसी मांग खासदार संजय राउत ने की है। मस्जिद लगे तुम्हें क्या मांगने के लिए? राम मंदिर भूमि पूजनाचा कार्यक्रम प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होतो ही चांगली गोष्ट आहे, पण एक वर्षा घेतलं पाहिजे। शिवसेना असेल, विश्वस्ती परिषद असेल, बजरंग दल असेल, इतर संघटना असेल, या सगळ्यांनी मिळून बाबरी मशीदचा विध्वंस केला की जागा रिकामी केली म्हणून राम मंदिर होईल। अशा वेळेला एक पवित्र कार्य करणार आहे आडवाण्यांसारखे जे नेते आहेत, मला खातोसुद्धा त्यात होते आरोप, त्यांच्यावर खटला कसा काय चालू शकतो? त्याच्यामुळे हा जो खटला चालू आहे सीबीआयच्या माध्यमातून हा बेकायदेशीर, हा खटला चालू तर रद्द केला पाहिजे। राम मंदिर भूमी पूजनाच्या आधी ही आमची मागणी। आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं, प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखे और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसे यूट्यूब पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।